मला ना सुरुवातीला थोडासा ब्रेथलेस जाणवायला लागला होता, म्हणून माझ्या मिसेसनी मला ताबडतोब टेस्ट करायला सांगितली आणि माझी टेस्ट पॉझिटिव्ह होती. ज्या दिवशी मी टेस्ट करायला गेलो त्या दिवशी ताबडतोब त्या दिवसापासून क्लिनिक बंद ठेवलं. मी पूर्ण करोना किट घालून आणि पूर्ण प्रिकॉशन घेऊन आणि पूर्ण नॉन्स बघून सगळे पेशंट बघत होतो. तरी पण कुठलंही इन्फेक्शन मला कॅच झालं हे मला पण सांगायला कठीण आहे. पण सडनली माझी जेव्हा तब्येत थोडीशी बिघडायला लागली ताबडतोब मला डोंबिवलीला आरआर हॉस्पिटलला शिफ्ट करण्यात आला. आरआर हॉस्पिटलमधनं मला डायरेक्ट होरायझन हॉस्पिटलमध्ये ताबडतोब इकडे शिफ्ट करण्यात आलं. जेव्हा मी होरायझन हॉस्पिटलला आलो तेव्हा मला वाटत होतं की मी जगेन असा, इतका मी क्रिटिकल होतो. पण होरायझन हॉस्पिटलवाल्यांनी जी ज्या तऱ्हेने माझी काळजी घेतली, ज्या तऱ्हेने मला ट्रीटमेंट दिली, ज्या तऱ्हेने मला बरं केलं, हॅट्स ऑल दीज हॉस्पिटल पीपल, ऑल स्टाफ आणि या हॉस्पिटलचे प्रत्येक कर्मचारी, डॉक्टर्स, दे आर सो कोऑपरेटिव्ह. इवन फूड बीड सगळंच टायमावर मिळायचं. माझी खूप काळजी घेतली आणि मला ह्या लोकांनी वाचवलेलं आहे. खरं सांगतो, तुम्ही कसे काय आजारी पडता, डोंट वरी, मी फिट आहे. मी आता थोड्या दिवसांनी बरा होऊन परत येतो आणि परत तुमची सगळ्यांची सेवा करायला लागतो. आणि खरंच सांगतो, स्पेशली डॉक्टर वैद्य यांचे जे हॉस्पिटल जे आहे, नंतर डॉक्टर कोणते द्विवेदी वगैरे, या लोकांनी मला खूप कोऑपरेशन दिलं. खूप छान, टू गुड टू गुड.